उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्री अमाईदेवी आश्रमशाळेचे संचालक भानुदास सोपान शिंदे व वर्ष 62 यांना त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून या संस्थेचे अधर्यु अशोक लामतुरे व त्यांच्या पत्नी सुरेखा लामतुरे यांच्यासह 9 जणांविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 306 अन्वये भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूरच्या सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी सर्व 9 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. भानुदास शिंदे यांनी 16 फेब्रुवारी 2018 रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहातील जास्वंदी इमारतीत जास्वंद कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्यात यमाई देवी आश्रमशाळेचे प्रमुख अशोक लामतुरे व सुरेखा लामतुरे मुख्याध्यापिका अलका मधुकर गवळी यांच्यासह 9 जणांना जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार शिंदे यांचा मुलगा युवराज शिंदे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. यात मधुकर मारुती गवळी सावरा तुकाराम शिंदे शंकर भाऊराव जाधव नागनाथ मारुती बनसोडे पांडुरंग बाबूराव कांबळे आणि विलासशंकर इरशेट्टी यांचाही आरोपींमध्ये समावेश होता. मृत भानुदास शिंदे यांच्या पत्नी निशा शिंदे यमाई देवी आश्रमशाळेत स्वयंपाकी पदावर सेवेत आहेत, परंतु त्यांचा पगार बंद करण्यात आला. त्यांना आरोपींकडून शाळेत हजेरी पत्रकावर सह्या करून दिल्या जात नव्हत्या. संस्थेतील गैरकारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध शासनाकडे तक्रार केल्याने त्यांना आरोपींकडून त्रास दिला जात होता. त्यामुळे कंटाळून भानुदास शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होता. यातून 9 जण निर्दोष झाल्याची माहिती ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांनी दिली आहे. या खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट धनंजय माने, अॅडव्होकेट जयदीप माने, अॅडव्होकेट विकास मोटे, अॅडव्होकेट श्रीहरी कुरापती यांनी सरकारतर्फे अॅडव्होकेट नागनाथ गुंडे यांनी काम पाहिलं. भानुदास सोपान शिंदे यास त्रास दिला व त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अशोक लामतुरे, सुरेखा लामतुरे व यमाई देवी आश्रमशाळेचे 9 संचालक अशा 9 जणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्याची हकीकत अशी की यमाई देवी शिक्षण संस्थेत भयत भानुदास सोपान शिंदे यांची पत्नी निशा या कामास होत्या. तेथील त्यांचा पगार बंद करून त्यांना मानधन चालू केले. त्याचप्रमाणे यमाई देवी आश्रमशाळेत भ्रष्टाचार झाला अशी तक्रार मयत यांनी वरिष्ठांकडे केलेली होती. त्याचा राग मनात धरून त्याला त्रास दिल्याच्या आरोपावरून सर्व आरोपींविरुद्ध इंडियन पिनल कोड 306 कलमाखाली खटला दाखल केला होता. मयत भानुदास सोपान शिंदे यांनी सोलापूर शासकीय विश्रामधामातील जास्वंती कक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात आम्ही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले की कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याही लामतुरे अगर इतर कुठल्या संचालकांनी भानुदास शिंदे यांना दिलेला नव्हता. मानधन चालू केले ते शासनाच्या निर्णयाप्रमाणे चालू केले होते. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जो कथित रक्कम होती बाकीची रक्कम ती निशा यांना मिळावी यासाठी संस्थेनेच प्रयत्न केले होते. हा सर्व डॉक्युमेंटरी पुरावा आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. आरोपींनी त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा कोणताही पुरावा आज न्यायालयासमोर आणण्यात आलेला नाही. या उलटा आरोपींनी मदत केली ते निशा हिला पगार मिळण्यास हे न्यायालयाच्या समोर आणले. या प्रकरणी आरोपीतर्फे मी धनंजय माने, जयदीप माने, विकास मोटे, श्रीहरी कुरापट्टी आणि सरकारतर्फे श्री गुंडे यांनी काम पाहिले.